नमस्कार मित्रांनो, आज मी हा व्हिडिओ का बनवते माहितीये का? त्या ज्या विजयी बारामतीकर ज्या ताई आहेत ना, त्या आता मोहिनी हजारेला टार्गेट करून करून दमल्या आणि आता माझ्याकडे आल्यात. आता मला त्यांना टार्गेट करायचंय. टार्गेटचं कारण काय माहितीये का मित्रांनो? एक व्हिडिओ जो की मी श्री गणेशाच्या मंदिरामध्ये बनवला होता. मी त्या मंदिरात पहिल्यांदाच गेले होते. मला माहीत नव्हतं ते मंदिर इथं बारामतीत असून सुद्धा मला माहीत नव्हतं ते मंदिर आहे म्हणून. गेल्यानंतर न मी एकदम मला सुट्टी होती काल, त्याच्यामुळे मी तिथे गेले दर्शनासाठी. खूप एरिया मस्त वाटला. स्टार्टिंगपासून व्हिडिओ मी चालू केला. गेल्यानंतर आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढला, सगळं झालं, सगळं शूट वगैरे केलं. बसलो तिथं मस्तपैकी, पाय वगैरे धुवून गेलो. गेल्यानंतर न आरती चालली होती, थांबलो आम्ही, बसलो. आणि नंतर न तिथं लिहिलं होतं की इथं फोटो काढण्यास मनाई आहे. तर मग आम्ही फोटो नाहीत काढले, आम्ही एकही फोटो काढला नाही. आणि असं आहे का की तिथं फोटो कोण काढत नाही आहे, तिथं हजारो लोक फोटो काढतात. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले तिथं कितीतरी लेडीजनं. आणि त्या ताईंची कमेंट सुद्धा माझ्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. त्यांना मला तिथं म्हटलं मला एक सेल्फी द्या. आम्ही तिला त्या मंदिराच्या आवारात एक सेल्फी पण दिली. मग मला सांगा की गणपतीच्या मंदिरामध्ये मी गेले आणि त्याच्यात आमच्या दर्गाचा आणि गणपतीचा काय प्रश्न आला? मला वाटलं मला आवड होती म्हणून मी गेली. मला वाटलं व्हिडिओ बनवा म्हणून मी बनवला. बट ठीक आहे, तो तुला वाटलं असेल की आवडला नाही व्हिडिओ, ठीक आहे ना. मग तुम्ही मला सांगा की व्हिडिओ मला आवडला नाही, तू डिलीट कर, कमेंट कर किंवा काय कर. पण अजिबात नाही तसलं तुमच्या ह्याच्यात तोंडात आणि तुमच्या काय म्हणतात ना त्या ह्याच्यात भाषाच नाही आहे तसली की बाबा तुम्ही हा व्हिडिओ बनवलाय ना तो बनवू नको व्हिडिओ, तो डिलीट कर. सांगू शकत होते तोंड आहे ना, देवाला दिले ना तोंड, ते तोड उघडायचं ना की असं व्हिडिओ बनवून दुसऱ्याला टार्गेट करून पैसे कमवायचा धंदा मांडायचा नाही. तर सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म आहे, तुमची कला दाखवा. जेणेकरून ना की एका लेडीजला तुम्हाला फक्त लेडीज दिसतात टार्गेट करायला. आता मोहिनी हजारे ताई झाल्या, आता सगळ्यांना त्यांना टार्गेट केलं. एवढं त्यांच्या महाभारत रामायण घडलं तरी आता आलंय मला टार्गेट करायला. तर मला त्यांना एकच सांगायचंय की मी कधीही आमच्या दर्गा तुमच्या मंदिरात कधीही फरक केलेला नाहीये. आज मी शिवाजी महाराजांचे व्हिडिओ बनवते, त्यांचे मी टिकली लावते, मला आवडतं. माझ्यावर ऑब्जेक्शन घेणार तुम्ही कोणही नाहीये. मला जे वाटतं ते मी करते. मला कुणाची सांगायची गरज नाहीये की मी काय करायचं. बरं तुला आवडलं नव्हतं मी व्हिडिओ बनवला, बरं ठीक आहे. मी काय चोरून छुपून व्हिडिओ बनवून असं तू म्हणते लपवून व्हिडिओ बनवलास. आणि लाज वाटायला पाहिजे तुम्हाला की दुसऱ्याच्या बापाचं नाव काढताना का? बापाचा काय संबंध आला मधी? बाप 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 करायला लागलीस. तुझ्या बापाने केलं का, तुझ्या आमक्याने केलं का? खऱ्या बापाची आहेस का तू? किती बापाची आहेस? मला खऱ्या बापाची म्हणतीस? स्वतःच बघायचं आधी, व्हिडिओ बद्दल बोलायचं, बापावर जायचं नाही. एकच सांगते तुला, कळलं का? तसलं शहाणपणा इथं गाजवायचा नाही सोशल मीडियावर. येऊन जे काय असेल ना मी तुला ओपन चॅलेंज देते. माझं तुला ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, आवाज आवाज बोलण्याची तुझं लायकी नाही आहे. माझं ओपन चॅलेंज आहे. सायली विल जीत राहते ना तू, तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट कर आणि मी तुला तिथं भेटा येते. तुझा काय प्रॉब्लेम आहे ना मला समोर सांग. मी व्हिडिओ डिलीट केला, ठीक आहे. एखाद्याचं मन दुखवणं चुकीचं आहे. अख्खा व्हिडिओ माझा 25,000 गेला होता. एवढ्या लोकांना प्रॉब्लेम नव्हता आणि तुला का प्रॉब्लेम झाला? का तर फक्त पब्लिसिटीसाठी तुला एखादा पॉईंट उचलून धरायचा होता आणि व्हिडिओ बनवायचा होता. ते तुला कसं आहे माहितीये का, एवढं लोकांची इज्जत घालवायला आवडतं ना, स्वतःची एवढी गेली तर दुसऱ्यांच्या मागं हात धुवून लागायचं. तर मी तुम्हाला एकच सांगते कसं आहे, मला पण माझ्या तोंडाने असं घाण बुलवट नाही की माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये तुम्ही एंटरफिअर करू नका. तुम्हाला जे व्हिडिओ माझा नाही आवडल बघू नका. ज्यांना माझ्या ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ना ती घेतील. तुमची गरज नाही आहे माझ्यावर. आणि कुठल्याही देवस्थानाला मी नावं ठेवत नाहीये. तू म्हणतेस ना की मस्जिद मध्ये जाऊन व्हिडिओ बनव. अगं मूर्ख बाई, मस्जिद मध्ये व्हिडिओ करायला बायका जात नाहीत. एवढं तर लक्षात राहू दे. मस्जिद मध्ये व्हिडिओ बनवायला बायका नाही जात मस्जिद मध्ये, कळलं का? आणि तुमच्यातली देवस्थान असे असतात की खूप छान असतात. तिथं वातावरण खूप छान असतं, बाहेरचं परिसर खूप छान असतो. म्हणून अशी कितीतरी देवस्थान आहेत की तिथं फुल व्हिडिओ शूट होतो, फुल सगळं होतं. पण तुला फक्त मला टार्गेट करायचं होतं म्हणून तू इथं व्हिडिओ बनवून बापाचं काढायची काय गरज होती? एका बापाची का? तू किती बापाची आहे? तू जेवढ्या बापाची ना तेवढ्याच बापाची मी पण आहे. मला सांगायचं नाही ते काही गोष्टी. काय प्रॉब्लेम आहे ना,
सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून नाही काढायचे. आता मला तुमचा नंबर नाही आहे माझ्याकडं किंवा तुम्हाला मेसेज करायला बघणार नाही. मी कमेंट पण केली होती, मी कमेंट करून बघितली की मला फोन करा किंवा तुमचा नंबर द्या, पण रिप्लाय येत नाही आहे. त्याच्यामुळं मी डायरेक्ट व्हिडिओ बनवून सांगते की माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांग कुठे यायचंय, मी तिथं येते. तू पण बारामतीची दे आणि मी पण बारामतीच राहते. एका मिनिटात तू म्हणशील ना तिथे येते. आणि तुझा काय प्रॉब्लेम आहे ना तो फेस टू फेस बोलायचा. इथं सोशल मीडियावर घाण करायची नाही. येऊन एक सांगते तुला, माझ्या लाईफमध्ये इंटरफिअर करू नको किंवा माझ्या बापावर माझ्या फॅमिलीवर जायचा तुझा काही एक अधिकार नाही. तुला जे पटत नाही ते तू सांग, तुला जे नाही पटतंय ना ते सांग की बाबा मला हे पटलं नाही हे करू नका. आणि एकटी ऑब्जेक्शन घ्यायला तू कुठली महाराणी लागून गेली नाही तुझी. तू एकटी ऑब्जेक्शन घेती माझ्यावर सांगा निघालीस मला, मला तसलं चालणार नाही. जे काय बोलायचंय तोंडा बोलायचं, समोरासमोर सोशल मीडियावर टार्गेट करायचं नाही. एक सांगते आत्ताच आत्ताच एक कुठनं तरी बाहेर निघाली की लगेच आला दुसरं उभा राहून की लगेच टार्गेट करायला. अरे व्ह्यूजच कमवायचे ना तर स्वतः कमवू ना स्वतःच्या जीवावर. दुसऱ्याला टार्गेट करून किंवा दुसऱ्याला वाईट सूट बोलून नाही. अगोदर आपली एवढं तमाशा झाला युट्यूबवर तर आता त्यातनं चांगलं वागायचं असतं की जेणेकरून की वाईट नाही. तर मला एकच सांगायचंय की तुम्ही डायरेक्ट मला ह्या कमेंटच्या खाली किंवा माझ्या ह्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल आय डी तिथं तुमचा नंबर मला सेंड करा. मी डायरेक्ट तिथं तुम्हाला भेटा येते कुठं असेल तिथं. ही व्हिडिओमध्ये मला टार्गेट करायचं नाही. आत्ता सांगते मी जे काय असेल ना ते तिथं बोलायचं समोरासमोर. व्हिडिओ बनवून मला व्हाईट सूट बोलून काय भेटणार नाही तुम्हाला. तर डायरेक्ट मला माझ्या ईमेलवर तुमचा नंबर द्या, तुमचा पत्ता द्या, मी येते तिथं. हिथं घाण करायची नाही अजिबात सोशल मीडियावर. आणि भेदभाव करू नका ना मस्जिदचा ना मंदिरांचा. मी कधी केला नाही, तुम्ही पण करू नका. कळलं का? तर मला एवढं सांगायचंय की माझ्या ईमेल आय डीवर मेसेज करा किंवा माझ्या कमेंटला उत्तर द्या किंवा माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन ॲड्रेस सांगा. तिथं मी येते, तिथं मी येते तुम्हाला भेटायला. तुम्हाला काही जरी माझ्याकडून प्रॉब्लेम असेल तो समोरासमोर बोलायचा, ना की सोशल मीडियावर घाण करायची. सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म दिले आपल्याला की आपली कला दाखवायला, किंवा आपण कुठं ब्लॉगिंग करतोय ना तो कुठं गेला तिथलं दाखवायला. आणि मी व्हिडिओ डिलीट केला लगेच. ठीक आहे, आज तुम्ही ऑब्जेक्शन उचलले, अजून कोण उचलत, मला पण वाटलं मी केला. आणि आता तुझ्या अकाउंटवरचं माझं सगळं व्हिडिओ डिलीट झालं पाहिजे. आता माझ्या पद्धतीनं मी बरोबर करते काय करायचंय ते. तर माझं चॅलेंज आहे की माझ्या ईमेल आय डी किंवा माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन मला तुमचा ॲड्रेस पाठवा. माझा व्हिडिओ बघत असाल ना तर बघणारच, कारण तुम्हाला माहिती आहे की आता मला प्रतिउत्तर देणार, कारण द्यावंच लागतंय. कारण आहे ना गप्प बसून आहे ना दुनियात एवढी ही नाही राहिली आता गप्प बसायसारखी. तर माझं एकच म्हणणं आहे, तुमचा ॲड्रेस द्या, तुमचा नंबर द्या, तिथं मी येते. तुमचा काय प्रॉब्लेम आहे मी माझ्यासमोर बोला, मग आपण बघू काय करायचं, कुठं जायचं, मी काय केलं, तुम्ही काय केलं. ओके, तर कमेंटमध्ये येऊन कमेंट करा की हा हा माझा ॲड्रेस आहे. सायली बिलच्या इथं राहते ना, मला सायली बिल तर माहीत आहे. तिथला ॲड्रेस दे तुझा, कुठल्या बिल्डिंगमध्ये तू राहते. घरात बसून फॅन लावून व्हिडिओ बनवायला तुला टायमिंग आहे का दुसऱ्यांचं बाप काढायला? आता मी म्हणते की तू असशील ना तर तू मला नंबर देशील. मला म्हणायचं नाही असं, पण आता ती वेळ आली आहे. तर मला नंबर दे, मला तुझा ॲड्रेस दे, मी तिथं येते आणि तिथं आपण बोलू काय असेल ते. बायकांना टार्गेट करायचं बंद कर. कळलं का? तू जशी एक बाई आहे तशी आम्ही पण एक बाई आहे. बायकांनी बायकांना साथ द्यायची असती ना की टार्गेट करायचं असतं. तुला वाटत होतं ना तू सांगायचं होतंस, तू एक कमेंट केलीस का? मी आज दिवसभर कामात होते, मी बघितलं नाही. मी आत्ता जस्ट ते पण मला दुसऱ्यानं पाठवलं. तुला व्ह्यूजच कमवायचे आहेत ना, मला सांग. तुझ्या चॅनलची मी जाहिरात करते, पण असलं थर्ड क्लास वागून नाही. कळलं का? तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन ॲड्रेस द्या किंवा माझ्या ईमेल आय डीवर फोन नंबर द्या, मी फोन करते. जिथे येते तिथे येते. हित्त घाण करायची नाही. कळलं ना?